ताट हो आणि आम्ही खेडेपाड्यात आले 20-22 आमदार आणि आम्ही असं केलं, त्यांना आमची नावं बी नीट माहीत नाही, असंच केलं चालली पुढं, आता कशा संवाद साधता, असाच केलं संवाद होतो, उभा राहून बोललं तर संवाद होतो. बापू पण पवारांवर एवढा का राग? पवारांवर राग नाही, गुरु आहेत माझ्या राजकारण, माझं दैवत. तुम्ही काय काय म्हणलं त्या फोन क्लिपमध्ये? पाय लावणार नाही, लावला नाही, कवाच लावला, पिंडाई बाजी साहेब पवार साहेब बापू अजिता जाऊ बोलीत पवार साहेबा पवार साहेब नाही बोल, तुम्ही अजून बोलणार आहे भाषणात, मी पवार साहेब काय बोलतो. अहो बापू फोन मध्ये म्हटलं माहिती पोहोच आणि काय 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 काय. हा तो मुद्दा माझा वेगळा आहे, ती माझा नाही सांगतो की पवार साहेबांची बारामती मला करायची. ह्या शरद पवार साहेबांनी स्वतः सरकार तुझ्या एवढं करोडो रुपये नेलं, बारामती जर रस्ता नीट केलं, बारामती इमारतमधली ऑफिस केली, कार्यालय केली, पाणी पळवणं उजळी पाणी, त्या शरद पवारला दाखवून देते माझं सागुला तुझ्या बारामतीपेक्षा पुढे गेलं. हे तर पाहू ही का टिकाय पवारा पवारचा आदर्श मी घेतला. तुम्ही जे म्हणता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, एक लक्षात घ्या की झालं साहेब मैद्याचं पोतं कोण म्हणलं पवार साहेबांना? बाळासाहेब. बाळासाहेब बारामती महामद्या कोण म्हणलं? बाळासाहेब. आता पवार साहेबांना तुम्ही ओळखताय, मी बी ओळखतो. साहेबाचं राजकारण असं असतं की जर एखाद्याचा काटा काढायचं म्हणलं का साहेब लांब नाही बाण मारत नाही खावा जवळ घेत आणि गजा घासत ध्यान दिसतो. आता पवार साहेब कसं विसरणार मला मैदा आहे पोतो म्हटलंय ही. ती जवळ घेऊन शिवसेना अशी कट 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 करत आणणार आणि 10 आमदारावर म्हणणार बस आता महत्त्वाचं मैदे पोतो म्हणतो का मला तुझा बाप म्हणणार ना. आणि हीच वस्तू ते मी काल सांगितलं ह्यात काय कुणा चुकलेलं नाही. आपली मळवदाची घरं आपल्या भागात आहेत, इकडं नाही ती मळवदा घराला खंड आपली असते ती चांगली दिसते ती विसते ती वाळवी लागुनात पोखरं तिला घर पडल्यावच कळतं वाळवी लागली. ही वाळवी लागलेली जी शिवसेनेला राष्ट्रवादी आई काँग्रेसची होती ती वाळवी वाचवली ती पेस्टिसाईड मारून एकनाथ शिंदे वाचवली, नाहीतर ही 2.5 वर्षात पडणारच होतं तुमचं घर. ते आज तुमचं वाचलंही म्हणा तुम्ही ह्याला उठाव म्हणू नका, सत्ता बित्ता यात काय मानू नका.